तुम्ही जरा मागे 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 टाकीट चल बायको केल्यापासून तर काय पाळणार आहे आमच्या नंतर काय करत नाही नमस्कार मी पत्रकार दीपक चव्हाण आणि गेले अनेक वर्ष मी सांगली आणि परिसरामध्ये स्वच्छतेचं काम करतो आणि आमची ही टीम गेले अनेक वर्ष आपल्या सर्वांना माहिती आहे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोणताही मुआवजा न ठेवता कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्ही स्वच्छतेचं काम हाती घेतो आहे. 1 मे 2018 आम्ही स्वच्छतेचं हे व्रत हाती घेतलेलं आहे. आज 5 ते 6 वर्ष या सगळ्या गोष्टीला पूर्ण होत आलेलं आहे. तर आमची स्वच्छता मोहीम अशीच सुरू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर शनिवारी एक भाग स्वच्छ करण्याची आमची मोहीम असते आणि आज शनिवारचा भाग असल्यामुळं शनिवारी आता सांगलीचा जो मुख्य बाजार असतो जो सांगली महापालिकेच्या शेजारी या ठिकाणी बाजार भरतो या बाजाराच्या ठिकाणी विक्रेते बाजार संपल्यानंतर आपला कचरा इथंच टाकून जातात आणि यामुळं त्यांनाही स्वच्छतेची सवय लागत नाही आणि आपलं शहरी विद्रूप दिसतं. त्यामुळं आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते सांगलीतले कलाकार गायक ही मंडळी आम्ही एकत्र आलो आणि पत्रकार मंडळी आम्ही एकत्र आलो आणि आज आम्ही ठरवलं की या शनिवार बाजारामध्ये जो कचरा या विक्रेत्यांनी टाकलेला आहे तो कचरा आपण स्वच्छ करायचा जेणेकरून पुढच्या बाजारावेळी या विक्रेत्यांना थोडीशी लाज वाटेल की नाही आपला कचरा एकत्र आपण कुठतर केला पाहिजे आणि नाहीतर आपल्यालाही ते बरं वाटणार नाही. आणि या उद्देशानं मी असेल नाना असतील आमच्या इंडिंग स्टार ग्रुपचे रफिकबाई असतील दीपाली मॅडम आहेत प्राजक्ता मॅडम आहेत आज आरिफ आहे याचप्रमाणे विशाल आहे आणि आमच्या या परिवाराचे एक मित्र अहमद आहेत आणि त्यांची एवन टीम आहे तसेच जमादार पानुशाब आणि जमादार साहेब या सर्व मंडळींकडून आम्ही आता या ठिकाणी स्वच्छता मोहीम पूर्ण केलेली आहे. जेवढा कचरा आम्हाला स्वच्छ करता येईल तितका आम्ही या परिसरामध्ये केलेला आहे. उर्वरित कचरा महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता केला जाईल. मात्र हा जरी भाग स्वच्छतेचा असला तरी माझी सर्व विक्रेत्यांना विनंती आहे की या ठिकाणी जो कचरा गोळा झालेला आहे तो बहुतांशी सिंगल यूज प्लॅस्टिक आहे आणि सिंगल यूज प्लॅस्टिक हे आपल्या शरीराला आणि आपल्या पर्यावरणाला घातक असा कचरा आहे. तर हा कचरा कृपया सिंगल यूज प्लॅस्टिक आपण वापरू नका जेणेकरून आपला आणि आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास आपण करतो आहे आणि आपल्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा होऊ शकते. त्यामुळे हा सगळा कचरा जर पाहिला तर अत्यंत वाईट वाटतं की मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा या शनिवारच्या बाजारामध्ये आपल्याला आढळून आलेला आहे आणि हा सर्वात घातक कचरा आहे. मात्र याकडं सातत्यानं दुर्लक्ष होत आहे या सगळ्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत आहे. विक्रेत्यांनाच माझी विनंती आहे की आम्ही हा कचरा एकत्र केलेला आहे महापालिका प्रशासन ते घेऊन जाईल. मात्र पुढच्या शनिवारी या आमच्या आजच्या या मोहिमेचा बोध घेऊन महापालिका प्रशासन या ठिकाणी आपल्यावर प्लॅस्टिकवरती कारवाई करेल. त्यामुळं आपण कोणत्याही प्रकारे प्लॅस्टिकचा वापर या ठिकाणी करू नका. जर आपण वापर केला तर जो काही महापालिका अधिनियम आहे त्या कायद्यानुसार आपल्यावर कारवाई होऊ शकते दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे आज आम्ही सर्व समाजसेवक आपल्याला विनंती करतो आहे की आपण आपला जो कचरा आहे तो शनिवार बाजार संपल्यानंतर एकत्र करावा. तो महापालिका प्रशासन सकाळी किंवा रात्री घेऊन जाईल. मात्र इतरत्र टाकून आपलं शहर घाण करू नका. आपलं शहर हे आपलं घर असतं. आपलं घर आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे म्हणून आम्ही या वेदनेपोटी या ठिकाणी सर्व एकत्र आलेलो आहे आणि आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो की आम्ही एक स्वच्छता मोहीम या ठिकाणी कंटिन्युटी यामध्ये ठेवलेली आहे आणि कुठलाही हे न ठेवता आम्ही यापुढेही या स्वच्छतेच्या कामामध्ये अग्रेसर राहू. सर्वांना अनेकदा विनंती करतो की आपलं शहर स्वच्छ ठेवा आपला परिसर स्वच्छ ठेवा
आणि आपला शनिवारचा बाजारही स्वच्छ ठेवा. धन्यवाद.